आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात रस्त्यावर पडले खड्डे, जनता त्रासली, गणेश भक्तांच्यात नाराजी. कोल्हापूरचे सत्ताधारी आणि विरोधी जात पडताळणीच्या तडाख्यात सापडले आहेत, तर जनतेला रस्त्यावरच्या खड्ड्यांचा त्रास होत आहे. राजकारणात अव्वल असणारी कोल्हापूरची महानगरपालिका कोल्हापूर शहरात पडलेल्या खड्ड्यांबद्दल काहीच बोलत नाही आणि रस्तेही दुरुस्त करत नाही. खड्ड्यांमुळे इंधन आणि वाहनांची मोडतोड, यामुळे जनता त्रासून गेली आहे. मधल्या काळात महावीर कॉलेजच्या समोर खराब रस्त्यांमुळे एकाचा बळी गेला, पण महानगरपालिका काही चांगले रस्ते करायला तयार नाही. शिवाय धुळीचे कण जनतेच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहेत. खड्ड्यांमुळे कंबर, मान आणि श्वसनाचे त्रास जाणवत आहेत. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून कृष्णात कांबळेसह बरकतभाई पन्हाळकर. मला हे सांगायचं आहे की आज कोल्हापुरात संपूर्ण रस्त्याची परिस्थिती दयनीय झालेली आहे. या रस्त्यामुळे सर्व रिक्षा व्यावसायिक, मोठे वाहनधारक, लहान वाहनधारक, सगळ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. या खड्ड्यांच्या ह्याच्यात आणि बळी गेलेले आहेत. इकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. फक्त लोकांच्या मूलभूत गरजा पुरवण्याकडे या लोकांचा कल आहे असं सांगितलं जातं आहे, तर याची कुठलीही बाब यांच्याकडून पूर्तता होत नाही. शासनाकडून वर्षेवर काही फंड्स आणतो आहे. मी आज तुमच्या शहराचा विकास करतो आहे, माझे नुसते बॅनर झळकवले जातात. अंबाबाई महालक्ष्मीसाठी 84 कोटीचा विकास फंड आणला. या सर्व कागदी गप्पांचा फक्त प्रश्न आहे. जनतेच्या आज येणाऱ्या लोकांसाठी त्या लोकांना दाखवलं जाणारं हे गाजर आहे. तर प्रत्यक्षात मूलभूत गरजेकडे लक्ष देत नसून या लोकांना, या जनतेची काहीही पडलेली नाही. या आता सध्या कोल्हापुरातील लोकांचे वयस्कर लोकांना गाडी मारत असताना अत्यंत अडचणीतून त्रास घेऊन सामना करावा लागतो. अनेक लोकांना मणक्याचे आकार आहेत, विकार आहेत. अशा लोकांना त्या आजारातून, त्रस्त आजारातून गाडीचा धंदा करावा लागतो. आणि काही अनेक लोकांना आजार नसताना ते आजार उद्भवलेले आहे. अशा लोकांचं मानसिक आरोग्य धोक्यात आणून या सरकारनं कुठल्याही प्रकारची सेवा न करता जनतेची लूट करण्याचे काम केलेले आहे. आणि ह्या प्रश्नाकडे सर्व लोकांनी लक्ष देऊन गांभीर्याने या प्रश्नामध्ये सर्वांनी उडी घेऊन शासनाला जाग आणली पाहिजे. आणि या महानगरपालिकेला आलेला फंड, ज्यांनी केलेली कामं आणि गेल्या 6 महिन्यात केलेल्या कामांचा आराखडा आणि त्याचे आता झालेले रस्ते उकडलेले याचा आढावा घेऊन तो जनतेला प्रसिद्ध करावा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा आणि ती कामं फेर त्या लोकांच्याकडून करून घेण्यात यावी. आणि या सरकारनं शब्द दिलेला आहे की आम्ही सगळी कामं वर्षाच्या रस्त्याची त्यांच्याकडून आम्ही 1 वर्षाची घेऊन करून घेतो आहे. 1 वर्षाचे सगळे रस्ते उकडलेले आहेत, सगळे रस्ते त्यांच्याकडे आणि जनतेला आराम देण्याची व्यवस्था या सरकारनं करावी.